निवडणुकीनंतर पदवीधरच्या आम्ही पहिल्यांदाच गोंदियात आलो. बऱ्याच दिवसाची इच्छा होती गोंदियात यायची. आज संविधान दिन आहे. आजचा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला गेला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी तयार झालेलं भारताचं संविधान भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हाती सुपूर्त केलं आणि या देशाचा इतिहासच बदलून गेला. ज्या माणसांना जगण्याचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, ज्यांना या भारतात शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, जो माणूस रस्त्यावर चालला समोरून जर एखाद्या कोणी उच्च वर्गीय आला तर खाली बसा लागे त्याची सावली त्याने सहन होत नव्हती आणि आमच्या पायाने जमीन खराब होते म्हणून आमच्या पायाने त्या शिंदीच्या झाडाच्या पांचोळ्या बाजून राहत होत्या आणि त्या अनिकुचीदार चिंचोळ टीका त्याच्या पांचोळ्या होत्या. त्या मांडीले ऋतू ऋतू मांड्या रक्तावून राहत होत्या. अशा समाजाने जगण्याचा अधिकार या संविधानाने दिला म्हणून आजचा संविधान दिन आपण या देशात साजरा करतो. पण सध्याची भारतात परिस्थिती चालू आहे. आता आजच्या लेक्चर मध्ये काही मी वेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. देशात असा प्रोपोगंडा बनवण्यात चालू आहे, जर देशात संविधान बदलता येत नसेल तर संविधानानुसार वागतच नाही. जर या देशात संविधान बदलवता येत नसेल तर संविधानानुसार वागतच नाही असे काही काही मुद्दे आता येऊन राहिले. आमच्या महाराष्ट्रात 40 आमदार सुरत मार्गे तिकडे उठून पळते गोवा केले आणि सरकार स्थापन करते आणि त्या 16 आमदारातील निलंबनाचं सुप्रीम कोर्ट वारंवार आदेश देते या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षाने आणि तो 4 आदेश देऊन ऐकत नाही. म्हणजे तुम्ही संविधानानं निर्माण केलेल्या संस्थेचं ऐकायला तयार नाही आहे असं जर सरकार आम्ही निवडून देत असाल तर आपल्यासारखे बदमाश लोक नाही का. आता हे तिघाडी सरकार आहे, यांना महाराष्ट्रात 40 लाख पूर्ण अभ्यासकर्त्याची स्पर्धा परीक्षेचा 40 लाख 40 लाख कुठे अभ्यास करते आणि 40 लाख कुठे पूर्ण उघड्या रांगत यांना इकडे झोपताना 75 हजाराची भरती काढली. हे 14 आमच्या या बापूनं देवेंद्र बापूनं डिक्लेअर केली होती. 14 डिक्लेअर केल्याच्या नंतर या बापूनं हे भरती काढली. आता 24 इलेक्शन बरोबर निवडणूक पाहिली तोंडावर आणि इकडे 75 हजाराची भरती झोपताना जीआर काढला का. याच्यानंतर क्लास टू क्लास थ्रीच्या सर्व जागा आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरून लाईन होता आणि तू जीआरच समजला नाही. 9 कंपन्या होत्या, त्याच्यातल्या 2 कंपन्या ते प्रसाद लाड नावाचं बीजेपीचे उपाध्यक्ष आहेत, प्रदेश उपाध्यक्ष त्याच्या आहे, 2 बापूच्या जवळच्या आहे याच्या आणि अर्धे लोक बीजेपीशीच निगडीत आहे. तुम्हाला सांगतो तुमची ओळखी नाही, त्यांना त्यांचे कार्यकर्ते भरले असते 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. तुम्हाला एखाद्याने भरलं असतं तुम्ही जर आवाज उठवला असता त्या धुंगार लाच मारली असती आणि तुले मनातील तवा त्याने लाच मारून काढलं असतं. ते मले जसं समजलं मी आंदोलन केलं. पहिल्या दिवशी मोर्चा काढला, 8-10 हजार कोटी होते आणि मग आंदोलन 6-7 दिवस राबवलं आणि मग काहीतरी वेगळ्या पद्धतीनं आंदोलन करायला पाहिजे म्हणून त्या वर्धेले. आता यायच्या भाषेत उत्तर द्यायला लागल तर यायले ठोकरात कशी मराठी म्हणून मग हे मार म्हणते मी चाय इकला तर पण मी दुकानच टाकले पोट्याले टाकून गेले म्हणलं टाका सायलेंट दुकान मोदी चायवाला बेरोजगार पकोडा सेंटर आणि रिकाम केकडा चिवडेवाला. तुम्हाला सांगतो असं अनोखं आंदोलन केलं. महाराष्ट्रातले न्यूज मीडियामध्ये त्याची दखल घेतली पण इंग्लंडच्या न्यूज मीडियानं दखल घेतली. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचा मीडिया बीबीसी तिथं आला आणि बीबीसीनं आमची डॉक्युमेंटरी बनवून दिली. आणि मी पहिल्या दिवशी आंदोलन केलं. आंदोलन केल्याच्या नंतर तिथं कार्टून भेटून लागले मोदी चाय इतकी असं चहाच्या आता कप घेऊन मी कार्टून लावलं. देवेंद्र फडणवीस लावलं ते टाकला 70 हजार कोटी वाल्याचं लावलं अजित पवार. तर पहिल्या
पहिल्या दिवशी आंदोलन केलं, आंदोलन पूर्ण मीडियावर गेलं, मले वर्ध्याचे कलेक्टर एस पी सगळ्यांनाच बोलावून घेतलं, म्हणे सर म्हणे तुमची परवानगी संपली म्हणे उद्या आंदोलनाचं काय, म्हणे म्हणलं उद्या आंदोलन नाही आहे, उद्या आम्ही गांधी जयंती आहे आणि बापूच्या कुटीवर जाणार आहे, तिथं दीड तास मौन व्रत धारण करणार आहे, प्रार्थना करणार आहे का सत्व संमती दे भगवान, यायले सद्बुद्धी दे थोडीशी बया राहिली का, यायले बेरोजगार तुटते समजत नाही का, इथं 40 लाख लोक अभ्यास करून राहिले आणि हे सगळे परत गोरगरिबाचे कष्टकऱ्याचे शेतकऱ्याचे आहे, यायले काही लेणं नाही हे लक्षात ठेवा, यायचे पुरत तुम्हाला सांगतो हे आपले पोट्टे आंदोलनात घेऊन जाईल, हे आपले पोट्टे दंगलीत घेऊन जाते, आपले पोट्टे माग दंगल झाली महाराष्ट्रात मागच्या इथून 3 महिन्याच्या अगोदर 7 दंगली झाल्या, त्या 7 दंगलीत एक कोल्हापुरात दंगल झाली, गोटे मारणाऱ्या पोट्टेचे व्हिडिओ पाहिले, सीसीटीव्ही फुटेज पाहिले, पोट्टे पकडले, 11 पोट्टे पकडले, ते 11 पोट्टे ओबीसीचे होते, बहुजनाचे होते, आणि पोट्टे 11 12 जेव्हा त्याच्या मायबापाने बोलावलं अटक केला, तर मायबापाने आमचे पोट्टे मोठे मारू शकत नाही, त्याने फुटेज दाखवले, हे तुमचेच पोरू आहे का तो म्हणे, त्याही ए कधी तुम्हाला ब्राह्मणाचं पोट्ट फोटो गोटे मारताना दिसणार नाही, ठीक आहे, हे झगडे करताना बी दिसणार नाही, हे लक्षात घ्या तुम्ही, हे आपल्याच मांग आहे, हे तिथं केवी आहे, घेतला झेंडा लागलं लंग 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 फिरायला द्यायच्या, अरे आपल्याला हे संविधान दिलं आहे, आपल्याला अधिकार दिले आहे, आपण शिकून पटवू, आता तुम्हाला सांगतो ठीक आहे, हे आपले हे अध्यक्ष पदावर आहे बजरंग दल एबीव्हीपी ठीक आहे, विश्व हिंदू परिषद ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे हे त्यांच्या ठिकाणी अध्यक्ष पदावर आहे, आता तुम्हाला सांगतो त्यांचे पोरं कॉन्व्हेंट मध्ये शिकतील, कॉन्व्हेंट मध्ये आता आपल्याला सांगते ठीक आहे का, मी अहंकार ढंकार हिंदू धर्म आपल्याला जाती जाती भेदभाव करून आपल्या भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न कराल, आणि आता त्यांचे जे पोरं आहे तर त्यांच्या पोरं ख्रिश्चनच्या शाळेमध्ये 35,000 रुपये फी भरते, आपल्याला म्हणते हिंदू धर्म अहंकार ढंकार ढंकार, त्याच्यानंतर त्याचे पोरं तिथं त्या पाडव्यांच्या शाळेत 35,000 फी भरते, जे जे शिद गॉडची प्रार्थना म्हणते, हे नाही दिसत काही, हे त्यांचे पोरं शिकून राहिले, आणि आपल्या पोट्या लग्न हिंडले पाहिजे, आपल्या पोराला शिक्षणाचा अधिकार भेटला नाही पाहिजे, आपल्या पोट्याला स्कॉलरशिपा भेटल्या नाही पाहिजे, आपल्या पोराला सरकारी नोकऱ्या नाही भेटल्या पाहिजे, यासाठी का करता येईल, आत्ता आत्ता आपले पोरं सरकारी नोकरी भेटून राहिल्या होत्या, पॉलिसी मेकिंग मध्ये आपले पोरे येऊन राहिले होते, यायचा सत्यानाश कसा करायचा, यायच्या मागे हे सरकार लागलं होतं, ते आंदोलन केलं, ते आंदोलन पाहून सांगून राहिलो होतो, तुम्ही बोलले पाहिजे, कराय मास्तरनं ठेकाणा घेतला एकट्यानं बोलाचा, उद्या मेला म्हणजे मारू मी शकते, हे बदमाश आहे, यायनं गौरी लंकेशला नाही सोडलं, यानं यायनं नरेंद्र दाभोळकरला नाही सोडलं ठीक आहे, यायनं पानसरे साहेबांना नाही सोडलं, म्हणजे यायच्या सोबत जर विचारानं भांडता येत नाही, जिथं साम दाम दंड घेत चालत नाही तिथं हे एक शस्त्र वापरते बाई नावाचं, बाई बाई आणि हे बाई वापरते, जर बाई लावून बदनाम नसून करता येत तर मग उडून टाका खतम करा, म्हणून आता जे सरांनी सांगितलं शंभू सरांनी का तुम्ही बोला आणि तुम्ही बोलले पाहिजे, भारताच्या संविधानानं राज्यघटनेत 19वा कलम टाकलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का, तुमच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर तुम्ही बोलले पाहिजे आणि त्याची गरज आहे, जर तुम्ही बोलणार नाही तर तुमची ते गणती पिचकल्याशिवाय ठेवणार नाही, मग मी आंदोलन केलं, मला वर्ध्याचे ठीक आहे त्याच्यावर दबाव होता राजकीय लोकांचा वरून या सरकारचा का, ते कराया मात्रचं आंदोलन खतम करून टाका, मॅम म्हणजे साहेब मी काही करणार नाही, उद्या तिथं पुढे येईल माय आंदोलनाच्या स्थळी तिथं त्याला नाश्ताजी म्हणे ते काउंटर बंद करा, म्हणलं काउंटर बंद नाही करायचं, म्हणे दे मग कार्टून लावले ते कार्टून करा, कार्टून चुकीचा मेसेज जाते, मॅम म्हणलं मी कार्टून करत नाही साहेब, तुमच्यावर जास्त दबाव आला तर माझ्यासाठी दगा बोलावला म्हणजे दग्यात टाकून घेऊन जाणार, अरे साल त्याला वाटलं ह्या काही घेत नाही, ह्या जेलमध्ये जायला तयार आहे, हे लक्षात ठेवा, मी कोणाच्याच बापाने भेट नाही करा, आपण कोणाचाच 1 रुपया मी खाल्ला नाही, माया बाप खासदार नाही, माया बाप आमदार नाही, पण माया बाप इमानदार सर, माईक थोडं जवळ घ्या, म्हणजे इमानदारी माया बापाने शिकवली, आता
काही लोक म्हणते मी भीमाचा अनुयायी आहे, पण तू भीमाचा अनुयायी तेव्हाच राहशील जेव्हा तू भीमासारखं काम करशील. आता हे मोठं आपलं बहुजनाचं मोठं तलाठी लागते, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून लागते, सगळे समाज सुधारक वाचते, सारक वाचते, आणि हे पोट तलाठी झाल्यावर त्या गोर गरीब शेतकरीने करून सात मार्याचे 200 रुपये घेते. याले कन्याय पॅन्ट करून ओल्या फोकानं पडणं आले पाहिजे. मला लाज वाटते की शेते का जर तू तुम्हाला सांगतो समाज तेव्हाच बदलल जेव्हा आपल्यासारखे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोडेसे समजून घ्या, जास्त नाही. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला समजले ना, थोडेसे समजले ना, हा समाज तुमच्या कुठे चालला नाही. पण तुमचा समाज थोडासा सुधारलाय. मी तुम्हाला सांगतो या भारतात सध्या जे परिस्थिती आहे, ब्राह्मणांचं अनुकरण करणारा एकमेव समाज एससी आहे सध्या. ओबीसी समाज अजूनही कर्मकांडात गुंतलेला आहे. मी बहुजन आहे, मी लोकांना सांगतो, मी कुणबी आहे, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून सांगतो. आणि मी सांगतो भारतामध्ये थोडस जवळ गेस त्याला येते नाही हॅलो हॅलो. तर सध्या ब्राह्मणानंतर भविष्यात दुसरी जात कोणती येईल तर ती एससी असं मला कवा पा वाटते. आणि ओबीसी शूद्र होईल का आता? म्हणजे मी ओबीसीला असं काही म्हणालो, मी स्वतः ओबीसी आहे. पण का केलं तुम्हाला सांगतो. ब्राह्मणाचे लोक पूजा पाठ करायला लावते, तुमच्या घरच्या खारका बदामाने येतील, त्याच्या पोट्याला त्या खारका बदामात दुधात भिजू भिजू चालते. गोल गोबर गोम करायचे, याच पोट पूजा करणाऱ्या किडीन पोक्का. तुम्ही हे समजून घ्या, आपल्याला कायच्यात गुंतवलंय. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला हे जे संविधान दिलं आणि तुमचं ठीक आहे हिंदू धर्माचा स्वीकार का बरं केला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, मुस्लिमांचा काम नाही केला, ख्रिश्चनचा काम नाही केला, कारण या जगात एकमेव धर्म होता बौद्ध, जो समानता सांगत होता, इक्वेलिटी सांगत होता, म्हणून स्वीकारला. आणि कितीतरी बौद्ध धर्माचे तत्व या संविधानातून या देशात दिले. म्हणून हे जे संविधान आहे या संविधानात सर्व जाती धर्म पंथाच्या लोकांना विविधतेने नटलेला देश आहे. सर्व जाती धर्म सगळे वेगवेगळ्या जातीचे धर्माचे पंथाचे वेगवेगळ्या राहणीमानाचे वेगवेगळ्या खानपानाचे लोक या देशात राहून राहिले आणि याला एकत्र ठेवण्याचं काम आज 75 वर्ष होऊन राहिले या संविधानाने केलंय. म्हणून आपलं संविधान जिवंत राहिलं पाहिजे. म्हणे म्हणे दुसऱ्या दिवशी म्हणे ते आंदोलन उठवा म्हणे तुमची तारीख समजली नाही, म्हणजे उठवत नाही, म्हणजे तुम्ही जेलमध्ये टाका, मी काही माघार घेणार नाही. मग आंदोलन दुसऱ्या दिवशी ठेवलं, कायतून लावले, मी गांधी पुतळ्याचे हाय टाकायला गेलो, माय कायतून पोलीसवाल्याने फाडले, जसे फाडले मी धावत आलो आणि म्हणलं माया गेली मग मस्त का कोट्यांमध्ये पसारे साले रोडवर पसार. देवेंद्र फडणवीस इथून जाते तो पाय पण देवेंद्र फडणवीस तिथूनच बापू कुटीवर जाणार होता सगळे. मी जेव्हा पोलीसवाल्याला म्हणलं का मी नाही देवेंद्र फडणवीसच्या गाडीच्या समोर झोपलं, म्हणलं कराय मास्तर नाही म्हणलं, फक्त इथून जाऊ द्या म्हणलं. तुम्हाला सांगतो त्याला माहित होत का ह्या नितीन गडकरीला आडवा होऊ शकते, ह्या देवेंद्र फडणवीसच्या गाडीच्या समोर झोपू शकते. तर त्याने तुम्हाला सांगतो लगेच रस्ता चेंज केला, ज्या रस्त्याचं उद्घाटन नाही झालं त्या रस्त्यावरची माती काढली तिकडून दिला फाटेत. मी का म्हणलो अगो पोंजेस कायले घ्यायचे लोक आहे सोबत. अरे या देशातले गोर गरिबाचे पूर्वाभ्यास करते, आंदोलन केल्याच्या नंतर महाराष्ट्रभर आंदोलन केलं, तालुका जिल्हा जिल्ह्यात आंदोलन झालं, तर शासनाला जी आर मागं घ्या लागला का घ्या लागला. पण आंदोलन केल्यावर एवढं लक्षात ठेवा का आंदोलन केल्यावर एकच प्रश्न मार्गी लागते आणि आली नाही तर 2-4 पोलीस केसाही उडावर घ्या लागते आणि ढुंढणार फटके बी खाऊन घ्या लागते. त्याच्यात 62,000 महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेच्या शाळा कॉर्पोरेटले देणार आहे, त्याचाही मुद्दा घेतला तर तो जी आर मांग नाही घेतला ठीक आहे. अरे मी जिल्हा परिषदचा विद्यार्थी आहे, मी काही कॉन्व्हेंट मधून शिकून आलो नाही, ज्याची जयते ते लेख येते. मग आपल्यासारख्या लोकांना का करायला पाहिजे? बरं आमचे काही मुद्दे खूप मोठे आहे का? आमचे मुद्दे खूप मोठे नाही आहे. अन यायला का केलाय
यायनं एवढे खतरनाक पोलिशा राबवल्या. आता काही काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो का. या देशात सध्या वरचे जे मुद्दे आहे हे वरचे मुद्दे आपल्यासारख्या लोकांना समजत नाही, आणि जे सत्तेत लोक सध्या बसून आहे हे आपल्याला वारंवार चेक करते का आपण बयाड आहे का नाही. ठीक आहे का, का करते म्हणलं, चेक करते का आपण बयाड आहे का नाही. तुम्हाला त्यानं एकदा चेक केलं कोरोनाच्या काळात, आणि कोरोनाच्या काळात का चेक केलं ते म्हणे का सगळ्यांना घरचे लाईट बंद करा दिवे लावा. हा बयाड बोंगाईनं लाईट बंद केले दिवे लावले. लावले का नाही. चांगल्या चांगल्या लोकांना शिकल्या सवरल्या लोकांनी लावले. मग त्याच्यानंतर आमचा दाढीवाला बापू म्हणे का सगळ्यांना टाट वाजवा. अरे लोकांना घरचे पनीर भिजवाचे पीठ भिजवाचे कोपरं फोडून टाकले वाजवा. अबे तुम्हाला चेक केलं की तुम्ही बयाड आहे का नाही, आणि तुम्ही त्याने दाखवून दिलं का आम्ही बयाड आहे. हा क्रॉस व्हेरीफाय केलं त्याने. ठीक आहे, आणि हे समजून घ्या का हे क्रॉस व्हेरीफाय काय साठी करते का. आपण जर याने बयाड बनवलं हे बनते का. हो बनते. आणि हे प्रूव्ह करून दाखवलं तुम्ही. आणि बरं ताटं वाजवल्यानं कोरोना गेला असता दुसरी लाट उरावर आली असती काय. अरे आली असती का. मग एवढं साधा आहे. अरे हे तर इतके खतरनाक आहे. आता त्या दिवशी पेपरला आलं का हे रामायण महाभारत इतिहासात टाकणार. यानं चार डार्विनचा सिद्धांत काढून टाकला सिलेबस मधून. तुम्हाला का बनवायचं आहे. बरं यायची बुद्धिमत्ता पहा. आता भारतानं राफेल आणलं फ्रान्स कडून. त्या राफेलने काने राफेल आणायला गेले. ठीक आहे, तर त्या राफेलने लिंबून मिरच्या बांधल्या. भारताचं ए भारताच्या राज्य घटनेतला भाग 4 अ कलम 51 अ म्हणते का भारतातल्या लोकांनी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगावा. का बाळगावा. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन. आणि यायनं फ्रान्स मध्ये जाऊन लिंबून मिरच्या बांधल्या. हे फ्रान्सचे संरक्षण मंत्री असे व्हॉट इज दिस दिस इज लिंबून मिरच्या पाहिल्यावर पाकिस्तान कडून जर बॉम्ब आला तर तो पाय हो लिंबून मिरच्या चाललो. अरे तुम्ही नाराय फोडलं असतं आम्ही मानलं असतं. पण तू डायरेक्ट लिंबून मिरच्या बांधून राहिल्या तर तुम्हाला जगा म्हणजे तुम्ही संरक्षण मंत्री आहे देशाचे. अरे हे इतके खतरनाक आहे का. या देशाचा घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती असते आणि नवीन संसदेचं उद्घाटन केलं तर याय ना नवीन संसदेचं उद्घाटन आले राष्ट्रपतीला बोलावलं नाही इतके बदमाश आहे. आणि लोकांना सांगते का आम्ही आम्ही अनुसूचित जातीचा राष्ट्रपती बसवलाय. तुम्हाला सांगतो या देशात. ठीक आहे, या देशात अशी विदारक अवस्था आहे का. या देशात परीक्षा पे चर्चा घेते ज्याच्या डिग्री डुप्लिकेट आहे. आणि डिग्री वरचा जो फंड आहे तो 92 ला आला. डिग्री 68 ची आहे. आणि युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकलाय त्या डिग्री मध्ये. आपण डिग्री तर बरोबर करा. बरं तुम्हाला कॉपी बी नाही करत साली. कॉपी तर बरोबर करायला पाहिजे. आणि त्याच्यात परीक्षा पे चर्चा घेते सीबीएसईच्या मोठ्यांची आणि त्याला सांगते परीक्षेत सगळ्यात पहिले कठीण प्रश्न सोडवा. अगं कोण सांगत ना कठीण प्रश्न सोडवा. परीक्षेत कोणी का सांगत का पहिले सोपे सोडव. आणि ज्यानं परीक्षा दिल्या नाही ते का भेट सांगणार आहे. इतके खतरनाक आहे. बरं आता भारतामध्ये समान नागरी कायदा त्याला सिव्हिल प्रोसिजर कोड म्हणते राज्य घटनेच्या कलम 44 मध्ये आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तवाच ओळखलं का भारतामध्ये हिंदू कोड बिल विधेयक पारित झाले पाहिजे. आता का हो हिंदू नाही लोकांना तर बयाडायला समजत नाही काही लागत नाही. मराठा आरक्षणाचा विषय आला तर त्याच्यात मराठा कोणते कमेंट करे. समान नागरिकत्व कायदा लागू आले पाहिजे. समान नागरिक हक्क लागू आहे. अबे चोट्यातले समान नागरिकत्व कायदा माहित आहे का कायसाठी आहे. का चालला तू समान नागरिकत्व कायदा. अबे पहिले तू कायच्यासाठी हे समजून घे. नाही नाही त्याच्यामुळे आम्हालाही आरक्षण भेटत. अबे तू समजून घे समान नागरिकत्व कायदा हा आरक्षणाशी संबंधित आहेच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेव्हा का म्हणे तेव्हा इंग्रजांनी मुस्लिम लोकायले
त्याचे वैवाहिक कायदे कौटुंबिक कायदे करायची परवानगी दिली होती का? तुमचे कायदे तुम्ही बनवा, बाकीच्या लोकांचे कायदे आम्ही बनवतो. आता भारतामध्ये हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, पारसी, जैन, शीख या लोकांसाठी मले जर माझ्या बायकोपासून तलाक घ्यायची आहे तर माझ्यासाठी कायदा हिंदू विवाह कायदा 1955 आणि ह्या कायदा म्हणते का माझ्या बायकोपासून तलाक घ्यायची आहे तर मला असं नाही म्हणताय तलाक 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 तू घराकडे मी घराकडे. मला कोर्टात जावं लागन, केस टाका लागन, न्यायाधीशा समोर सेटलमेंट होईल. माझ्या बायकोने म्हणलं माझ्या नवरा 1,00,000 कमावते, मला 1 कोरग याचे 10-10,000 माझे 20,000 काही 1,000 रुपये महिना लागन. मला दुसरं लग्न नाही करता येत तोपर्यंत. पण मुस्लिम वैवाहिक कायद्यानुसार एका मुस्लिम व्यक्तीने 3 बायका करता येते आणि त्याच्यानंतर कोणी तलाक 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 म्हणलं तर तलाक. आता तिने विचारले कधी कधी बायकोने का भाजी जमीन झालं तर नवऱ्यानं म्हणा घरी येऊन तलाक तलाक तलाक. आता अशा केसेस झाल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 200 वर्ष 250 वर्षाचा पुढचा विचार करणारा माणूस होता. अरे या देशात संविधान सभेत एकमेव माणूस होता का ज्याने 150 देशाचा अभ्यास होता. आणि म्हणून हे तुम्ही समजून घ्या का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा भारत अखंड होता, आताचा पाकिस्तान, आताचा बांगलादेश हा भारताचा भाग होय, तेव्हा एवढा मोठा भारत होता. आणि जेव्हा भारतात कॅबिनेट मिशन आलं त्यानं म्हणलं का भारताची संविधान सभा अस्तित्वात येईल जे 399 जागाची राहील. भारताची राज्यघटना 3 भागात तयार येईल, वायव्य सरहद प्रांत, मध्य भारत आणि ईशान्य भारत. 3 राज्यघटना मिळून 1 राज्यघटना बनल. आणि मग इलेक्शन झालं, त्या इलेक्शन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आताचा जो बांगलादेश आहे तिथून निवडून आले होते. आता त्याच्यानंतर भारताला स्वातंत्र्य कसं द्यायचं याच्यासाठी ते चोट्ट माउंटबॅटन पाठवलं. ठीक आहे, हे चोट्ट आलं आणि हे 1 महिन्यात भारताचा स्वातंत्र्याचा कायद्याच्या शिफारसी करते ब्रिटनच्या संसदेने. अखंड भारतातून भारत आणि पाकिस्तान दोन देश निर्माण होईल. आता दोन देश निर्माण होईल तर साल्यानं 3 देश निर्माण केले चोट्ट्यानं, दोन नाही केले. पाकिस्तान 2 तुकडे त्याला, आताचा बांगलादेश, आताचा जो पाकिस्तान आहे, आताचा पाकिस्तान आहे त्याला पश्चिम पाकिस्तान म्हणे, ज्याला बांगलादेश आहे त्याला पूर्व पाकिस्तान म्हणे, आणि आपला दिल्ला भारत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा 391 जागाची संविधान सभा तयार झाली होती तेव्हा बांगलादेशातून निवडून आले होते. बांगलादेश आताचा बांगलादेश म्हणजे तेव्हाचा पाकिस्तान, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता थोका म्हणे माउंटबॅटन म्हणे भारताची संविधान सभा आणि पाकिस्तानची संविधान सभा, जो भाग पाकिस्तानच्या अधिपत्यात आला तिथून जे निवडून लोक आले त्यांची संविधान सभा सेपरेट राहील. भारतासाठी संविधान बनवणारी भारताच्या सीमेच्या जे जे मेंबर येईल ते इनडायरेक्टली भारताच्या संविधान सभेचे सदस्य होईल. मग आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाकिस्तानमधून निवडून आले होते तर डायरेक्ट त्यांचा मतदारसंघ पाकिस्तानात गेल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाकिस्तानच्या मतदारसंघ द्यायचा असल्यामुळे पाकिस्तानच्या संविधान सभेचे इनडायरेक्टली सदस्य झाले. पण त्याने भारतात राहत होतं, त्याने भारतासाठी राज्यघटना त्यांना बनवायची होती. तर मग आता का करायचं? तर त्याने काय केलं, त्याने पाकिस्तानात जात होतो तर त्याने राजीनामा देऊन टाकला. आता राजीनामा दिल्यावर भारताचं संविधान बनवणारा एकही माणूस होता ना घडांगतीचा. मग आता करायचं का? तर महात्मा गांधीजीनं जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेलने बोलून घेतलं काही का म्हणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 1 वर्षाचं कार्य पाहिलं होतं त्याने का ह्या माणसाशिवाय संविधान होऊ शकत नाही, त्या माणसाला घ्या लागत तुम्हाला आणि त्या माणसाला घेतल्याशिवाय देशाचं संविधान बनणं शक्य नाही. तर त्याच्यानंतर जयकर नावाचा माणूस आहे, बाहेर होता बॅरिस्टर जयकर, त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्याच्या जागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणलं आणि तेव्हा कुठं संविधान सभेचे सदस्य झाले आणि मग मसुदा समिती बनवली. आणि तुम्हाला सांगतो ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस मसुदा समितीचे सदस्य अध्यक्ष झाले तेव्हा त्याला वाटलं की आता माझ्या हातात पावर आहे, या देशाचं संविधान मला बनवायचं आहे, या देशातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय द्यायचं काम आता मी करू शकतो, जो समाज 5,000 वर्षापासून खिपत आहे त्याला न्याय द्यायचं काम मी करू शकतो. आणि ह्या ज्या महिला इथं बसल्या आहे ना, जगातला एकमेव देश आहे भारत का ज्या संविधानात महिला आणि पुरुषांना एकाच वेळेस मतदानाचा अधिकार दिला. युरोपातल्या बायकाला सुद्धा 240 वर्ष आंदोलन करावं लागलं.
अमेरिकेत 300 वर्ष आंदोलन करावं लागलं का आम्हाला मतदानाचा अधिकार द्या. भारतीय राज्यघटना म्हणते 18 वर्षाच्या वरील सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार आहे. तेव्हा 21 होतो, आता 18 झालं. आता तुम्ही विचार करा, त्याच्या आधी कलम जेव्हा आली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅम्ब्रिज वरून जेव्हा डिग्री घेऊन आले लॉची आणि भारतात आले, तर भारतात आल्यावर ते इंग्रज तोटे त्याच्या मानं लागूनच होते. कारण ब्रिलियंट हे बा ठीक आहे, तुमचं जे शिक्षण आहे, शिक्षणाचं मूल्य कधी कमी होत नाही आणि शिक्षित असलेल्या माणसाने कधी व्हॅल्यू समाजात असते हे आजही आहे आणि पुढेही राहील हे लक्षात घ्या. पण आपले पोरं शिकले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅम्ब्रिज वरून आल्याच्या नंतर हे इंग्रज म्हणते का युअर बेस्ट लॉयर, तुम्ही आमच्या विद्यापीठात, तुम्ही आमच्या ठीक आहे हायकोर्टामध्ये, मुंबईच्या हायकोर्टामध्ये न्यायाधीश व्हा, राहले बंगला देतो, हातात गाडी देतो आणि इथं आमची नोकरी करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याला उत्तर देताना काय म्हणते माहिती आहे इंग्रजांनी, माझा समाज 5000 वर्षापासून त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही, जोपर्यंत मी त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. हे शिक्षण तुमची लाचारी पत्करण्यासाठी नाही घेतलंय. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठीक आहे प्रपंच चालवायचा होता, बायको होती ठीक आहे, बायको होती प्रपंच चालवायचा होता, तर त्याच हायकोर्टात वकिली केली आणि मुंबईच्या सिग्नियम कॉलेज मध्ये नोकरी केली, याच्यासाठी बायको ऑर्डर नाही टाकली. तुम्हाला समजलं नाही? अरे अशी टाकली का बायको? बायको नाही टाकली, याच्यापेक्षा योगी परवडला. एक तर करायचंच नाही, केलं तर दुर्या आणण्याच, अर्ध्या काय टाकायचं. अरे बरोबर आहे का नाही? बापूचे 3 ठिकाणी फोटो नाही आहे. काल ते व्हिडिओ झाला, ढगाच्या वरत हात दाखवत आहे. मला कमाल वाटलं, ढगात कोण राहते? अरे कमीत कमी म्हणजे इतकं म्हणजे पागलासारखं का ढगात हात, त्याच विमानात बसला बापू ढगात हात दाखवत होता. मी म्हणलं का ढगात बी माणसं राहते करता? 3 फोटो नाही आहे आमच्या बापूचे, 3 ठिकाणचे फोटो नाही आहे. माय उत्तर काय काय सॉन्ग झाले असते, 3 ठिकाणचे फोटो असते. तो एक फोटो लग्न करतानाचा, एक फोटो डिग्री घेतानाचा आणि एक फोटो चाई विकतानाचा. हे 3 फोटो पाहिजे होते. हे 3 फोटो साले गायब आहे, बाकीचे सगळेच फोटो आहे. आता बरं, आमचे साध्या साध्या प्रश्न आहे भाऊ, आमचे काही खूप मोठ्याले प्रश्न आहे का? ह्या बायकायले का नाही महाराष्ट्राच्या सरकारनं अर्धी तिकीट दिल्लीची? आता या ह्या का रोज भावाच्या घरी चक्र मारते का? या एसटी महामंडळाच्या लाल परीनं आणि बरं गेल्या ह्या भावाच्या घरी, यायले भावते उभी तरी ठेवते का? भावते उभी ठेवते का? गेली दिवाळीला असतं ते 100 रुपयाचं पोतीनं फेकून मारते साडीचं, विचारच नाही ते बुढी असून राहिली. तिला माहित आहे कंडिशन. आता तिकीट अर्धी दिली पण आमच्या बापून 430 सिलेंडर 1130 वर नेलं. 7 वर्षात सिलेंडर 1130 वर नेलं, रप्प रप्प 700 वाढवले, निवडणुकीच्या वर्षाला झोपकन 200 कमी केले. हे लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला या संविधानाचं. बटन कोणाचं दाबायचं हे तुम्हीच ठरवता. जर तुम्हाला अजून शिकून घ्यायचे असेल गरम फडक्यानं तर मग त्याले द्या. आपल्या मणिपूर मध्ये स्त्रियांची नग्न धिंड निघते. जर तुमच्या माया बहिणीची अशी नग्न धिंड निघणारा भारत पाहिजे असेल तर त्याला मत द्या, नाही तर तुमच्या मतानं कोणाला द्यायचं आहे द्या. जर 430 सिलेंडर 1130 ले होते, इलेक्शनच्या वर्षाला झोपताना 200 कमी करते या बापू. अरे माझ्या बापानं वाढवले का सिलेंडरचे भाव? अरे माझ्या बापानं वाढवले का? मग आता सिलेंडर जर माझ्या घरी आलं तर माझ्या बायको डेंग 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 लावते. हे सिलेंडर वाढलं एवढे पैसे मोजा लागते. अहो म्हणलं मला अधिकार नाही दिला या संविधानानं, तुले बी दिला आहे, तुम्ही बी बोला, तुम्ही बी बोला ठीक आहे. नाही ते पोटके उद्धार लेखायचे ह्या त्या मोबाईल वर इंस्टाग्राम वर तिचा अकाउंट पाहिजे. आपल्या कॉलेजची वेळ का बे तशीच दिसत आहे पाय बरं.
अरे हो गए करू का फॉलो इले हे कारभार सगळ्याने हा त्या व्हॉट्सअपवर रात्रभर किती मेसेज करते हाय पिल्लू हाय जानू हाय फुलपाखरू अगे पिल्लू डुकऱ्याचं असते पिल्ले कुत्र्याचे असतात 22 वर्षाची घोरणी पिल्लू तुला काही लाज शरम बरं या तिले जर कंटिन्यू आटक मेसेज केले रिप्लाय नाही आला काही लेणं नाही भांडण नाही काही नाही सॉरी 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 जानू सॉरी सॉरी मग ते मेसेज पाठवते का झालं नाही म्हणते काय सॉरी म्हणून राहिला ते का करत होती एवढ्या वेळेची भांडे घासत होती खरपट पाणी याच्या हुरा टाका लागत होत आता माई बायको सिलेंडर आल्यावर माया मागे जेव्हा पटकन लावते मॅ तिले म्हणलं माय डोक्सो खात जाऊ म्हणलं टीचर हँडल वर अकाउंट काढ सिलेंडर वाला आला का एक सेल्फी घे म्हणलं आणि डायरेक्ट म्हणलं नरेंद्र मोदी टॅग करायचं चिल्लर माणसं टॅग नाही करायचं आणि वरतली असं म्हणलं हॅशटॅग अच्छे दिन हॅशटॅग घेणं शिकून हॅशटॅग उज्ज्वला हे बोललं पाहिजे ना जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत हे घनघटणार नाही आता आमचा बापू मन की बात करायला येते तर कमेंट बॉक्स बंद करून ठेवते घे ना म्हणा कर ना सुरू आता पण कमेंट बॉक्स बंद करून ठेवतो आणि हे असंच चालू आहे म्हणजे आता त्या ज्या सोशल मीडियानं त्याने आणलं तो आता उरावर बसून राहिला त्याच्या बसणारच आहे ठीक आहे कारण तुम्ही लोकांनी चुत्या बनवलं कालाधन लाईन मध्ये सोदिन में हड्ड्या दिले सोदिन 8 वर्ष झाले 100 स्मार्ट सिटी बनायंगे म्हणे एक बनली नाही भोसडीची अरे एक बनली का अरे आम्हाला नाही पाहिजे 100 एक दाखव स्मार्ट याला स्मार्ट म्हणते अशी असते स्मार्ट दाखव ना म्हणा आमच्या कष्टाचा पैसा टॅक्सचा पैसा तिजोरीत जमा होते आणि त्या टॅक्सचा पैसा उदयपट्टी सारखा खर्च करून टाकला 100 स्मार्ट सिटी अरे एक दाखव ना एक पायलट प्रोजेक्ट राहतो अशी स्मार्ट असते जगातली पहिली स्मार्ट सिटी आहे जेरुसलेम इस्रायलची तिथं जा म्हणा पाहले काही स्मार्ट म्हणते पाहुणे त्याची स्मार्ट तशी बनव एखादी आणि दाखव लोकायले का अशी स्मार्ट असते काय नाही प्लॅनिंग नाही काही नाही सब सत्यानाश अरे बिना शिकलेली आहे ना हे बिना अबे तिथं तुम्ही आतंकवादी निवडून दिले आहे जिनं मालेगावच्या मस्जिदीत बॉम्बस्फोट केला तिने नेला आहे त्याने तडीपार लोक आहे तिथं न्यायाधीशाच्या मारेकऱ्याचे आरोपी गृहमंत्री आहे या देशाचे समजलं का पण का अपेक्षा करायची या देशात तुमच्यावर अन्याय अत्याचार झाला तर आणि मायापाशी जेव्हा लोक येते ना समस्या घेऊन तर मी त्याला हेच म्हणतो घे ना शिकून तू नसतं दिलं मत काय ले बोंबलत आला अरे मला बी वाटलं राजा चांगलं करून 14 न्याय मतदान केलं होतं त्याच्यानंतर म्हणलं बा पुन्हा नाही हो चेंज पाहिजे बा ठीक आहे चेंज गेला करून एक वेळ याच्यानंतर आणि मग आपले पोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते का शासन करते जमात म्हणा काय म्हणा हा जर समाजाला न्याय द्यायचा आहे समाजाला न्याय द्यायचा आहे तर शासन करते जमात म्हणा लागेल शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो शिकेल तो कुरकुरल्याशिवाय राहणार नाही आता येतं एका एका पोट्ट्यानं फोन केला अजी सर 75,000 भरती झाली परीक्षा घेतल्या तलाकीच्या 4,500 जागा निघाल्या पण ते रिझल्ट नाही लागला साल्या म्हणलं कुणाला फोन केला तू अरे साल्या कधी आमदार आहे खासदार आहे का मंत्री आहे बयाडाची भरती कोणाला फोन करायला पाहिजे महसूल मंत्र्याला फोन कर रिझल्ट केव्हा लागेल ते मला फोन करते बयाड अबे तू तुझे शिक्षण भेटलं तुझे डिग्री आहे जर तू डिग्री असून बोलत नाही नाही म्हणते सर मी कसं बोलायची म्हणते मग ती डिग्री पुंगई कर आणि जिथं टाकायची आहे तिथे टाक जर तू शिकून बोलत असन तर तुझ्या शिक्षणाचा फायदा नाही आहे समजलं काही शिक्षण कशासाठी आहे नोकरीसाठी नाही दिलं तुम्हाला शिक्षणाचा अधिकार हा तुमच्यावर अन्याय अत्याचार झाला तर त्याच्या विरोधात आवाज उचलण्यासाठी शिक्षणाचा अधिकार दिला आहे लक्षात घ्या बरं हे इतके खतरनाक आहे का यायले काही काही धर्माचा जसं मुस्लिम धर्माचा एवढा खतरनाक राग आहे
आता एक केस झाली. आता बा कसं आहे खतरनाक संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे का हिंदू कोड बिल पारित व्हायले पाहिजे, समान नागरिकत्व कायदा सिव्हिल प्रोसिजर कोड लागू व्हायले पाहिजे. तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चर्चेच्या वेळेस नाही घेतलं त्याचा मुद्दा चर्चेत, तरी राज्यघटनेत दिलं टाकून चौवेचाळीस मध्ये फायदा जवा जमत तवा कर जा. मग आता मुस्लिमांसाठी वैवाहिक कायदा वेगळा आहे. मुस्लिमांसाठी वैवाहिक कायदा लखनौचं शरीयत बोर्ड बनवते, त्याला वक्त बोर्ड म्हणते. आणि हिंदू मुसलमान हिंदू ख्रिश्चन पारशी बौद्ध जैन यांच्यासाठी एकच कायदा आहे, तो भारताच्या संसदेत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे का संसद सर्वोच्च आहे, सर्व लोकांच्या कल्याणासाठी संसदेतूनच कायदे झाले पाहिजे, कायदा बनवणारी दुसरी व्यवस्था नाही पाहिजे या देशात. मग तो कोणताही जाती धर्म सगळ्याने कायदा. आणि कायदा जर दोन असन एका गोष्टीसाठी होते का पाहता, का विजनरी माणसं आहे. आता एक शहाबानू नावाची बाई होती, शहाबानू त्या बाईने वयाच्या 54 वर्षी तिच्या नवरा म्हणजे तलाक तलाक तलाक, तू घराकडं मी घराकडं. आता वयाच्या 54 वर्षी तिचे कोण पोषण का भाऊ. आता ते सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टात राजीव गांधी पंतप्रधान होते तेव्हा 1988 ची गोष्ट आहे. तर राजीव गांधी जेव्हा सुप्रीम कोर्टात राजीव गांधी सरकार होतं ते सुप्रीम कोर्टात गेली तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाने म्हणते ते साहेब ना नवऱ्यानं म्हणजे 54 वर्षी तलाक 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 म्हणलं म्हणजे मी जगू कशी आता, म्हणजे पोटगी पाहिजे. आता मुस्लिम धर्मामध्ये तलाक देण्यास पोटगी देता येत नाही, ठीक आहे. मग आता हे म्हणे का म्हणे हिंदू विवाह कायद्यानुसार न्याय द्या, म्हणजे माझ्या नवऱ्यानं पोटगी दिली पाहिजे. तर सुप्रीम कोर्टाने तिले न्यायदान दिलं पहिले महिन्याची 500 रुपये पोटगीच्या नवऱ्यानं द्यावी. आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय बंद सरकारवर, राज्य सरकार केंद्र सरकार केंद्राचा बाप केंद्राचा आदा कुणी राहू. प्रत्येक माणूस खाजगी संस्थावर बंधनकारक असते, ऐकाच लागते, फक्त संसदेवर बंधनकारक नसते. तर 403 सीटा घेऊन जिंकून आलं होतं राजीव गांधी त्यावेळेस. हा 70% मेजॉरिटी होती राजीव गांधी पाशी. राजीव गांधींना आता जसा ह्या निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला तर 17% मुस्लिम हे असं नसते, ठीक आहे. आमच्या वक्त बोर्डावर तुम्ही अतिक्रमण केलं, आमच्या वैवाहिक कायदे बनवण्याचा आम्हाला अधिकार आहे, आम्ही याच्यानंतर तुम्ही मतदान देऊ नये, असा कसा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, हे जमणार नाही, हे आमच्या त्यात हस्तक्षेप आहे. आज फमफम झाले मुस्लिम लोक, आता का करायचं भाऊ. मग आता राजीव गांधीने वाटलं 17% मुस्लिम वोटिंग जाते का आता. त्याला खुश करायसाठी राजीव गांधीनं भारताच्या संसदेत ठराव पारित केला का सायरा वालूने जो सुप्रीम कोर्टात निर्णय दिलाय 500 रुपये पोटगीचा तो रद्द करण्यात यावा, आणि बहुमतानं 2/3 बहुमतानं हाणून पाडला पण तिची पोटगी रद्द केली. तिची रद्द केली तर या देशात 83% हिंदू. हा तुला कोणी कामाला सांगितला, तुला काय खड्ड्यात असेल ते पोटगी रद्द केली सालेही आपण निवडणुकीत. अरे साले उलट झालं, 17% खुश करायला गेलो 83% उरावर आले. आता का करायचं. राजीव गांधीने वाटलं सालं काही उलट झालं. 1948 पासून अयोध्येच्या राम मंदिराचे दरवाजे बंद होते, 48 पासून 40 वर्ष बंद होते. 1988 ने हिंदूने खुश करण्यासाठी राम मंदिराचे दरवाजे उघडले, खड्ड्यात गेली शहाबानू. जय राम जय श्रीराम. सगळे लोक राम मंदिराचं दर्शन व्हायला लागलं, राम मंदिराचे दरवाजे राजीव गांधीने उघडे केल्याबरोबर शहाबानू गेली खड्ड्यात, काही लेणं देणं नाही, प्रकरण खतम. मग एक बाई होती सरला मृद्गल नावाची, सरला मृद्गल. आता या बाईच्या नावावरून हिंदू वाटते का मुसलमान वाटते. आपण बाईच्या नावावरून हिंदू वाटते का, सरला मृद्गल बाई का असं हिंदू. आता भारतीय राज्यघटना म्हणते का भारतातल्या कोणत्याही माणसाने केव्हाही कोणताही धर्म स्वीकारता येईल, ठीक आहे. केव्हाही कोणाला मुसलमान होता येते लगेच, कोणाला हिंदूतून बौद्ध होता येते केव्हाही केव्हा. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका झटक्यात तुम्हाला का केलं, एका दिवसात केलं का नाही, काही वेळ लागला का, कारण संविधानात कलम आहे तसं का कोणालाही कोणताही धर्म केव्हाही स्वीकारता येईल. आणि आता पहा विषय काय झाला, ह्या बाईने तिचा नवरा म्हणते तिचा नवरा मुसलमान धर्म, मुसलमान धर्म स्वीकारते एका झटक्यात. शेख इस्माईल दरबार खान तलाक तलाक तलाक. अबे त्याने मुसलमान धर्म स्वीकारला आणि तिने म्हणते तलाक तलाक तलाक. आता किती जीव आहे त्याला मुले माहित असत पहिले.
दे असा वापर नका करता, नाही तर बस सर ठीक आहे माया भाऊ राहिला माझ्याकडे। तर तुम्हाला सांगतो त्यांना मुसलमान धर्म स्वीकारला की नाही, तलाक 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 म्हणलं, आणि जसं तलाक 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 म्हणलं हे म्हणे आता त्याचं बाहेर कुठे चालू असं दुसरं, त्यांना पहिल्या बायकोच आता हिच्यापासून घ्यायचा पाहतो किती हुशार असं तिचा नवरा राज्य घटनेचा अभ्यासक असं चांगला। तर त्यांना तिने मुसलमान धर्म स्वीकारला की तलाक तलाक म्हणलं, ते सुप्रीम कोर्टात गेली, अजी साहेब म्हणे माझ्या नवऱ्यानं मुसलमान धर्म स्वीकारला म्हणे तोंडी तलाक दिली आता मी का करू। आता त्या न्यायाधीशासोबत प्रश्न झाला का इले न्याय हिंदू विवाह कायद्यानुसार द्यायचा का मुसलमान, दोन कायदे आहे ना भाऊ, आता कितीची उपास झाली घरा गोटी आले न्यायाधीशाच्या। पा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती विजनरी होते, असे हीन चर्चेले मुद्दे म्हणून हे पारित झालं पाहिजे। आणि जेव्हा लोकसभेचं इलेक्शन झालं तर भारताच्या संसदेत हिंदू कोरबीचं विधेयक मांडलं, पारित झालं नाही म्हणून आपल्या पदाचा राजीनामा मारून फेकला होता, हे तुम्हाला भोगा लागलं आणि ते भोगा लागून जाईल। आणि मग आता एक पुन्हा सायरा बानो नावाची बाई आली, तिच्याही एस असं झालं तर तिच्या केस मध्ये सुप्रीम कोर्ट मध्ये का तुम्ही ठीक आहे संसदेने अधिकार आहे कायदा करायचा तुम्ही याच्यावर कायदा करा, तर यायनं का नाही समान नागरी हक्क कायदा लागू नाही केला, यायनं का नाही मुसलमानासाठी तिहेरी तलाकचा वेगळा कायदा केला। आता माझ्या बायको पासून मले तलाक घ्यायची आहे तर मले कोर्ट सजा देईन का, 4 वर्षात सजा, तुम्ही तलाक घेतली जेलमध्ये अर देते का नाही, खटल्याचे 2 प्रकार मर्डर हाफ मर्डर तर मला सजा होते, 400 इसकी टोपी उसकी तोर, तर त्याला म्हणते फौजीदारी काय म्हणते, हा माया भावासोबत प्रॉपर्टीचं भांडण आहे बायको पासून तलाक घ्यायचे आहे याले दिवाणी म्हणते ठीक आहे सिव्हिल ठीक आहे, मग त्याच्या सजा नाही होत, मग भारतात तलाक घ्यायचे आहे हा प्रश्न जो आहे हा दिवाणीचा आहे, आणि मर्डर हाफ मर्डरच्या केस ह्या सत्र न्यायालयाच्या फौजदारी न्यायालयाच्या केसेस आहेत। तर भारतात तलाक घेणं हा दिवाणीचा खटला आहे, तर भारताच्या संसदेत जो कायदा केला होता तिहेरी तलाकचा, आता हे मुद्दे कोणी भाषणात नाही घेतले आता ते आलो म्हणून सांगत सांगून राहिलो तुम्हाला। तर आता ह्या जो मुद्दा घेतला यायनं मुसलमानाचा देशभाग किती आहे, तिहेरी तलाकचा कायदा केला, एखाद्या बाईनं जर माया नवऱ्यानं जी तोंडी तलाक दिली पोलीस स्टेशनला गेली रिपोर्ट केली आणि कोर्टात गेली केस, तर कोर्टात जर माहीत पडलं काय ना तोंडी तलाक देऊन नवऱ्यासोबत फारकत घेतली ती नवऱ्यानं हिच्यासोबत फारकत घेतली आणि प्रूव्ह झालं त्याला सजा आहे, आणि जर समजा त्याला कोर्टानं सजा दिली तर तिचे लेकरण तिले कोण पोसायचं कितीची उपाय, आणि बरं तो सुटून आल्यावर तिले 50 घरी ठेवायचं, अभि साधा आहे ना ज्या बायकोनं जेलमध्ये टाकलं तिचा नवरा घरी ठेवून का तिले हे कोणाने समजते भाऊ, म्हणजे त्याने त्याने फौजदारीत करून टाकलं, इतकं खतरनाक काम आहे। मग आता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हिजनरी होते हे याच्यावरून लक्षात येते का इतका दूरदृष्टिकोन होता, म्हणून एवढं लक्षात ठेवा का आपल्या पोराने जर समाजाने न्याय द्यायचा आहे तर आपल्या पोट्टे शिक्षित झाले पाहिजे, आपल्या पोट्टे 3 क्षेत्रात गेले पाहिजे, किती क्षेत्रात गेले पाहिजे 3, किती क्षेत्रात 3 क्षेत्रात समाजाने न्याय द्यायचा आहे तर आपल्या पोट्टे पॉलिसी मेकिंग मध्ये गेले पाहिजे, आता पॉलिसी मेकिंग हे लक्षात ठेवा, पॉलिसी मेकिंग म्हणजे काय, आता विषय असा आहे आजकालचे मायबाप कने पोट्याने कने जास्त फटकूच नाही देत, नीट कर नीट राय नीट नीट 12 झाल्यानंतर, आणि पोट्याने जास्त मार्क भेटले तर बाप हवेतच राहते पुरा माय त्याच्याही पेक्षा हवे, त्याला 90 भेटू द्या ना ना माझा पूर्व सायन्स घेणार घेणार सायन्स घे नीट कर नीट राय जास्त फडफड करायची, आता पोट्यापेक्षा मायबापच हवे बरं, भारतात कसं आहे जास्त मार्क 90 वरची पेक्षा सायन्स मग 80-70 कॉमर्स आर्ट बी ए बेकार, आणि जे 50-60 मधात आहे आय टी आय ठीक आहे नगदी माल जे आहे ना दुधावरचा सायन्स मध्ये जाते पलपल पाणी बी ए बी कॉम आणि दुधाचं फॉरवर्ड आय टी आय। आता तुम्हाला सांगतो
हे लक्षात घ्या का, पॉलिसी मेकिंग मध्ये जायचे रस्ते किती आहेत? तीन रस्ते आहेत. किती रस्ते आहेत? तीन. पहिला रस्ता कोणता हे लक्षात घ्या का, आपलं पोट एमपीएससी युपीएससीच्या परीक्षेतून कलेक्टर झालं पाहिजे. एकच परीक्षा, 29 वेगवेगळ्या पोस्ट भेटते. आयएएस जास्त मार्क, आयएएस कलेक्टर. जिल्ह्यात एकमेव डॉन राहते ज्याच्या खांद्यावर लिहून राहते आयपीएस, इंडियन पोलीस सर्व्हिसेस. इथं राजमुद्रा दोन तलवारी. आता त्याच्या खालची पोस्ट आहे आयएफएस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस, इंडियन फॉरेस्ट जिल्ह्याचा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा प्रमुख, कमी मार्क फॉरेस्ट. ज्याने आपल्या पोट्याने आयडीचा प्रमुख, ईडी, ईडी कोणाच्या उरावर धार, वारंवार ईडी, ईडीचा प्रमुख करत असल तर भारतात आयआरएस इंडियन रेव्हन्यू सर्व्हिसेस नावाची परीक्षा आहे, म्हणजे ते युपीएससीची. ठीक आहे, कमी मार्क भेटले आयआरएस होते. ज्याने सीबीआयचा प्रमुख होता, सीबीआय कोणाच्या उरावर धार, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. सीबीआयचा प्रमुख वाचत आपलं पोट वयाच्या 24-25 मध्ये आयपीएस झालं पाहिजे. हेच आयपीएस वाला पोट तिथं जाते. भारताची गुप्तहेर संघटना आहे रॉ आयबी, तिथं जात आहेत. आपलं पोट आयपीएस झालं पाहिजे, तिथं जाते. मग आता कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जाऊन पहा, गोंदियाने एका वेळेस पहा, अशी राजमुद्रा, असा डायस, अशी खुर्ची, टेबल, 50 खुर्च्या, गाडीचा दरवाजा उघडेल एक माणूस, एक बंदूकधारी कॉन्स्टेबल, हा ब्या बाबा एक माणूस राहले बंगला, घरात चार नोकर स्वयंपाकाले, चार वाढाले, बायकोने काही कामच नाही, महारामीस राहते ती एकदम. अभ्या हो ना बे, तिने कामच कोणतं, गोडावले माल जमा होते तिच्या, सकाळी संध्याकाळी व्यायाम करायला लागते, तिने जिम लावा लागते, कामच नाही ना बे. सर्वच गव्हर्नमेंट नेते रुल, सर्वच पोट्याले फक्त बायको देत नाही आणि पोरील नवरा देत नाही, बाकी कोणतं तुम्ही पहा म्हणते. एवढ्या गव्हर्नमेंट फॅसिलिटी आहे. जाणं दिलं आपलं पोट युपीएससीची परीक्षा पास झालं, कलेक्टर झालं, 1.5 वर्षाचं ट्रेनिंग होते मसुरीले, तिथून पोट आलं का जिल्हा परिषदचा सीओ बनवते. 5 वर्ष आपलं पोट इथं राहिलं, त्याने 5-6 वर्ष घासला तिथं का, त्याला करते मग कलेक्टर प्रमोशन. कलेक्टर झालं, 8-8 वर्ष घासले या जिल्ह्यात, त्या जिल्ह्यात 2-3 वर्ष का, त्याला करते 5 जिल्ह्याचा 6 जिल्ह्याचा हेड डिव्हिजनल कमिशनर. आपलं पोट डिव्हिजनल कमिशनर झालं, आपलं पोट राज्याचा कॅबिनेट सेक्रेटरी होते एखाद्या मंत्रालयाचा, सामाजिक न्याय विभाग. आणि हे जर बहुजनाचा असं एससी एसटी ओबीसीचा, तर आपल्या समाजाने काका भेटलं नाही, मले काका भेटलं नाही, 20 आल्या ते योजना या पोट्याने, या 50 लाख बजेट 300 कोटी आपलं पोट हे करू शकते, पण तिथं गेलं पाहिजे हे महत्वाचं आहे. तो अधिकार या संविधानानं आपल्याला दिलेला आहे आणि म्हणून त्याचा फायदा घ्या. म्हणून आपले पोरत तिथं कसे जाईल पॉलिसी मेकिंग, कारण हे लक्षात घ्या का, तिथं शिकलेला आणि 20-25 वर्ष एक्सपिरियन्स वाला माणूस एकत राहते. ठीक आहे, विभागीय आयुक्त, ठीक आहे, कॅबिनेट सेक्रेटरी, हे मंत्री मंत्रीवरती आयुक्तकडे शिबिर राहते. ठीक आहे, डिग्र्या बोगस, काही तडीपार, काही आतंकवादी, काही गुन्हेगार, याले का भेट समजते. हे आयएस आयपीएस पॉलिसी बनवणारे लोकच हे आहे आणि तिथं आपले पूर्ण असले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जवाब मसुदा बनवला राज्यघटनेचा, पॉलिसी मेकिंग मध्ये होती, त्याच्या हातात होता ड्राफ्ट. 20 आलेले जेव्हा प्रश्न विचारायचा उत्तर देत बसू, मग पाहू कसं समजून सांगायचं. कारण जेव्हा क्रॉस क्वेश्चनिंग करेल तेव्हा समजून सांगायचं काम त्याच्याकडे होतं. ठीक आहे, म्हणून आपला जो समाज आहे तर हे आपले पुरत तिथं गेले पाहिजे एससी एसटी ओबीसी बहुजनाचे. दुसरी गोष्ट ही आहे का, दुसरं क्षेत्र कोणतं आहे, तर आपले पोट तिथं गेले पाहिजे आणि पुन्हा आपल्या पोरत समाजाने न्याय देता येईल. आता दुसरं क्षेत्र असं आहे का, दुसरं क्षेत्र राजकारण आहे, पण तुम्ही का केलाय राजकारण बदमाश लोकायचं. आपल्या एखाद्या पोट्याने म्हणलं बाबा नगरपंचायत लढायची आहे, नगरपालिका लढायची आहे, ग्रामपंचायत, बेलवाई शायना झाला का, आपले धंदे माहित का ते, हे दुकान वावरायचं करायचे. तुम्हाला सांगतो त्याचा वापस त्याने पहिले चालीकडे अगाव नोकरे करायचे नाही, हे बदमाश लोक क्षेत्र आहे, तू याच्या जाऊ नको. त्याचा बाप प्रमोट नाही करत, कारण तुम्ही बदमाश लोकांचं क्षेत्र करून टाकलं आणि तुम्ही बदमाशाईलेच मत देता. 500 की नोट, मटण की बोट, टेलिफोनच बोट, बरोबर आहे का नाही?
तुम्ही बदमाशाला पाठवलं, तो 4 कोटी आमदारकीवर खर्च करते, तो 8 कोटी आमदारकीवर खर्च करते, पण 15 कोटी 5 वर्षात काढते व्याजा सहित। मग काही अपेक्षा त्याच्याकडून करायच्या नाही, तो 5 वर्ष भेटत की नाही, समजलं का? म्हणून अगो फडफड नाही करायची, म्हणून जोपर्यंत तुम्ही इमानदारीनं मत देणार नाही, तो जास्तच हातात पैसे टाकत आहे घेऊन घ्यायचे, बंपर पाजला तर पिऊन घ्यायचा, पण मतदानाच्या दिवशी नाही प्यायचा, नाही तर बस मतदान दिवशी बंप केला बटनाच नाही दिसत आहे। तुम्ही तुमच्या मतदान तुमच्या मतानं मतदान करा, जो माणूस तुमच्या हक्कासाठी लढते रस्त्यावर उतरते तुमच्या हक्कासाठी व्यवस्थेने प्रश्न विचारते त्याने मतदान करा, आणि अशा माणसाची गरज आहे। आपले पोट्टे बोलले पाहिजे, कराय मास्तरांना ठेका नाही घेतलाय एकट्यानं बोलायचा, ठीक आहे, तुम्ही बोला, तुमची गरज आहे बोलायची। हे मोबाईल दिलेला आहे तर ते त्याच्यासाठी नाही दिलेला आहे, काही प्रश्नाला मारणं डायरेक्ट। आता एका पोट्ट्याचा ऑडिओ व्हायरल केला होता, ठीक आहे, कसे कुठं प्रश्न विचारायचे मी पोट्याला सांगितलं, एका पोट्ट्याला एका पोट्ट्याचे 430 रुपये अकाउंट मधून कापले, त्यानं बँकेत गेला कंप्लेंट केली, ते बुलढाणा जिल्ह्यातलं आहे, बँकेनं ऐकलं नाही, 4 तक्रारी दिले ऐकलं नाही, पोट्ट्याला डायरेक्ट नेत्याला त्याचा फोन आला, म्हणून आरबीआयने तक्रार कर डायरेक्ट मेल टाक सांगितलं, म्हणून आरबीआयने मेल पाठवला, तिसऱ्या दिवशी बँकेचा मॅनेजर त्याच्याकडे, काय मी बाबा तुला आरबीआयने मेल केला यार, इकडला इकडं संड वाजवले यार, ए यार तू असं नको करत जा, तुले तुले 880 घे तुम्ही डबल, तू तुही तक्रार मागली, त्याला म्हणलं अजिबात मागणं नाही घ्यायची, त्याच्या उरावर बस झाल्याच्या म्हणले काऊन घ्यायची साल्या फुकट आले का आमचे 430, हे तुम्ही कुठं तक्रार करायची, उरावर बस साल्याचे, आणि व्यवस्थेसोबत भांडण्याशिवाय जमत नाही, हे आंदोलन केलं महाराष्ट्रभर राबलं, शासनाने 8 दिवसात जी आर मागू घ्या लागला, त्याला माहित आहे हे जवान पोट्टे आहे, जसं सत्तेत आलं हे डायरेक्ट टॅग मारून राहिले ट्विटरवर फेसबुकवर शेअर करून राहिले, हे मुरार बस व्यक्ती अरे वापस। म्हणून दुसरं शेत आहे राजकारण, आपलं पोट्ट ग्राम पंचायत, इतकी सुंदर देशाचं संविधान आहे, एवढं सुंदर देशाचं संविधान आहे का, या संविधानानं ग्राम पंचायतचा सदस्य माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवला विलासराव देशमुख, याच संविधानानं याच संविधानानं या देशात पेपर वाटणारा माणूस या राष्ट्रपती पदार पोहोचवला महामहिम डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम त्याचं उदाहरण आहे, आणि याच संविधानानं एका चाय विकणाऱ्याला देशाचं पंतप्रधान बनवलं, फक्त चाय कुठे विकला कोण केलं माहित नाही, एवढं सुंदर संविधान आहे अजून का पाहिजे नाही का? मग या देशाचं सुंदर एवढं संविधान असताना याच्यात फेरबदल कसे करायचे, अगोचे कारभार चालू आहे, आणि जेव्हा जेव्हा या संविधानावर वेळ येईल तेव्हा या देशातला प्रत्येक नागरिक रस्त्यावर, आणि तुम्हाला सांगतो जेव्हा संविधानाचा विषय येते तेव्हा संविधान शब्द येते तर बऱ्याचशा ओबीसीने असं वाटते तर हे आपलं नाही होय, हे निश्चित होय, हे आंबेडकरच होय, आणि येशीतही तर चुकते का तुम्ही, आंबेडकर आपलाच करून टाकला, माया असं होय कारण माया नाही होय का, आपले मने बी अधिकार दिले माया ओबीसीले 340 कलम दिलं एससी एसटीच्या पहिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, म्हणून म्हणजे 27% तरी भेटले, नाही तर ते बी नसतं भेटलं, आणि ओबीसीनं समजून द्या इथं का तुम्हाला जे 27% भेटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेच्या चर्चेत म्हणते, ठीक आहे, राज्यघटनेचे 16 ग्रंथ एवढाले चर्चेचे तेव्हा काय चर्चा झाल्या, आणि त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते का एससी एसटी व्यतिरिक्त आणि जनरल कॅटेगरीतल्या उच्च वर्णीय लोकांच्या मनात एक समाज खिपत पडला आहे, त्याने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही, ते शैक्षणिक आणि सामाजिक मागास आहे, त्याने शिक्षणाचा अधिकार आहे, त्याचंही पुनरुत्थान झालं पाहिजे, तर बऱ्याचशा लोकांनी विरोध केला तरी घालून ठेवलं गुपचाप 340, भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या अभ्यासासाठी त्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या अभ्यासासाठी एखादा आयोग स्थापन करेल, त्याच्यानंतर एससी आहे 341 आणि त्याच्यानंतर 342 एसटी आहे, म्हणून ओबीसी समाजाने लक्षात घ्या का त्याच्यानंतर काका कालेकर स्थापन केला, आणि काका कालेकरच्या शिफारशी लागू नाही केल्या
मग त्याच्यानंतर मंडल आयोग आला आणि त्या मंडल आयोगाने सांगितलं का ओबीसी आरक्षण द्या, 52% ओबीसी आहे, या देशाचा पंतप्रधान कोण बनवायचा हे ओबीसी ठरवते. आणि 52% गुंडाईला 27 मध्ये किती मध्ये. आणि हे सरकार संसदेत म्हणते अमित शहा का जाती निहाय जनगणना आम्ही करणार नाही. या देशात ढोरं मोजते, डुकरं मोजते, गदे मोजते, दर 4 वर्षानं वाघ मोजते, दर 5 वर्षानं ढोरं मोजते, पण तुम्ही किती आहे हे नाही मोजत. नव्हते मोजले आमची आकडेवारी दाखवा ना, आकडेवारी दाखवण्यात उरावर बसतायत त्यांच्या, पण आकडेवारी मोजली तर हे उरावर बसू शकते. इंग्रजायन मोजली जाती निहाय जनगणना 31 ले मंडळ आयोगानं आपल्या शिफारशी 31 जनगणनेवर सादर केल्या आहेत. 31 जनगणनेनं 52 आहे. आता 52 असेल तर मग ओबीसी नाही बरं. ओबीसी मुस्लिम आता आहे, खाटीक नावाची जात, खाटीक जे जात आहे सगळ्या जाती, खाटीक जात हिंदू तर आहे मुसलमान आहे, नावी हिंदू तर आहे मुसलमान आहे, सगळ्या जाती धर्म जातीवर आरक्षण आहे, धर्मावर देता येत नाही बरं. आरक्षण द्यायला मागितलं नाही, मराठा समाज आरक्षण मागून राहिला त्याला सेपरेट द्यायला तयार नाही, त्याच्यात ओबीसी फाडून लावलं या कुंड्याचं सर्जी बीजे इथं ओबीसी 19% आहे महाराष्ट्रात, त्यांना भांडवल लावून दोन कोंबडे दिल्ली त्याने कातीला बांधून मारा घाव एकामेकाने. जय ए ज्यांना मागितलं नाही त्याने 10% दिलं बापून, त्यांना मागितलं बी नाही तरी 10. मग आता आपल्याला 27% भेटलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे भेटलं, म्हणून आपल्या घरात 2 फोटो लावा, असा एक छत्रपती शिवाजी महाराजाचा आणि 1 फोटो लावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. एवढी फोटो पॉवर आहे तुम्हाला सांगतो का. एखादा राजकीय माणूस जर घरात आला आणि तुमच्या घरात फोटो पाहिला तर ते विचार करते हे साल तिकललं वय का इकललं वय रे, ते होय कुणी कळलं. याच्यासोबत बोलायचं इथून तो माणूस विचार करते एवढ्या फोटोत एका फोटोत पॉवर आहे. आणि म्हणून हे लक्षात ठेवा का इथून गेल्याच्या नंतर बरेचसे भीमाचे अनुयायी आहे ठीक आहे. आता सब विभागले रिपब्लिकन पार्टी हा वंचित बहुजन आघाडी ते वामनराव कर्डक म्हणते भीमा तुझ्या विचाराचे 5 लोक असते, तलवारीच्या तयाचे न्यारेच टोक असते. मी तर 5 नाही आहे ना म्हणून तर प्रॉब्लेम आहे ना. हा आधे इधर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगून गेले, शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि ते वर्तून वाटा, वाटून सत्ता बरोबर तुमचे मत घेते. म्हणून हे गरजेचं आहे हे समजलं पाहिजे. आता आपले पोट्टे राजकारणात गेले पाहिजे, राजकारणात जर गेले आपले पोट्टे तर आपलं पोट्ट जिल्हा परिषद सदस्य होईल, ग्रामपंचायत सदस्य तर जिल्हा परिषद, जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार होईल, खासदार होईल, मंत्री होईल, जेव्हा मंत्री होईल ते IAS अधिकाऱ्याला सांगते असाली ढाट असाली कायदा मला हे समजलं नाही, हे माझ्या समाजाने भेटलं नाही, हे मी तू याच्यात